greetings from Mandaram College on the occasion of Stapana Saptah and Librarians Day Celebration 2022. I, Ms. Jovita Lopo, the College Librarian. And I, Devish Naik, System Administrator of Mandaram College of Commerce. Welcome you to our program, okay. The Art and Handicraft Exhibition. आम्ही हो स्थापना सप्ताह प्रोग्राम आमचे जे सगळे लेट फाउंडर मेंबर्स असतात त्यांच्या स्मरणार्थ करतो. आयचो जो प्रोग्राम असा हे आमचे अशोक मांद्रेकर आमच्या संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट असले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही हो प्रोग्राम आयोजित केला. सगळे पेडण्याचे जे जितले कलाकार असतात त्यांना आम्ही आपले त्यांची तुम्ही आताच मुलाखत घेतली आणि आमचे हे स्थापना सप्ताह करपाचा उद्देश इतकोच की ह्या जे आमचे फाउंडर मेंबर्स असतात हे सगळे जण त्यांच्यांनी आमच्या संस्थेसाठी जितले कार्य केला ते सगळ्या लोकांपर्यंत पावचे ते आमच्या भुरग्यांपर्यंत पावचे सबंद गोवाभर त्यांचे नाव जावचे आणि आमच्या संस्थेन आयज मेरेन जितली किर्ती मेळयल्या ती सगळ्या मेरेन पावची म्हणून आम्ही आणि अशेच आम्ही प्रोग्राम 8 दीस करता टोटल म्हणजे आमचे 5 तारीख 5 ऑगस्ट हो आमचे संस्थेचे चेअरमन जे आसा रमाकांत भाई क्लब यांचो बर्थडे आणि 12 ऑगस्ट हो स्वतंत्र गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बंदोडकर यांची जयंती पुण्यतिथी म्हणून तो 7 दिसांचो हे असलो पण आता इलेक्शना खातीर आम्ही हे फुडें धुकले 12 ते 18 तारीख मेरेन. ओके, हे जे आर्टिस्ट आसा ते जे कलाकार आसा ते तुमच्या क्लास तुमच्या हांगले एक्स स्टुडंट आसा किंवा हय थोडे 3 आमचे एक्स स्टुडंट्स आसात प्लस आम्ही जे सोनू शेगांवकर आहा हे आमचे मोर्जी गांवचे त्या भायर राजमोहन शेट्टी परशुराम सूर्यवंशी आसा दिसाजी गडेकर आमचो मांद्रे गांवचोच आसा तो स्विझर्लंड पासून वचून आयिल्लो आसा आपली कला सादर करपाक अशा प्रकारचे आम्ही आर्ट प्रदर्शन आज पर्यंत आसा आणि हातून सगळ्यांची नावं हांव तुमकां एक शॉर्ट सांगता. सोनू शेटगांवकर, विजया शेटगांवकर, विष्णू नायक, दिसाजी गडेकर, संकेत मांद्रेकर हो सुद्धा आमच्या देऊळवाड्याचो मांद्रेगांवचोच एक भुरगो यंग टॅलंट असा. परशुराम सूर्यवंशी, राजमोहन शेट्टी आणि श्वेता शेटगांवकर यांच्यानी सगळ्यांनी आपले आर्ट हांगासर दवरलेले असा आणि ते आम्ही सगळे गावांमेर आणि तुमच्या मार्फत म्हणजे तुमच्या आम्ही थँक्यू म्हणता आम्ही तुमकां सिव्हिलियन प्रेसिडेंट जयेश सरा की तुम्ही हे सोबत गोवाभर आमचे करचे आणि सगळ्यांनी हांगा पोवचे म्हणून. माझं नाव दिसाजी गडेकर आणि हांव मांद्रे गांवांत रावतां आणि हे जे काम केलेले असा सॉरी त्याच्या पहिली एज अ प्रोफेशन आय एम आर्टिस्ट आणि एज अ माझं जे सुरवात झालेले असा ते आर्टापासून क्राफ्टापासून सुरवात झालेले असा सुद्धा हांव क्राफ्टाचे खूप वर्क करता आणि त्याच्या वांगडा इट्स नॉट माझेच क्राफ्ट फक्त हांव दुसऱ्यांच्या क्राफ्टा वांगडा कॉलेबरेशन्स करता. सो हे काम हांवें आमचे केरी गांवांचे जे आर्टिजन असा त्यांच्या वांगडा मेळून काम केलेले असा त्यांची स्किल आणि आम्ही डिझाईन केलेला असा तो हेचे कॉलेबरेशन काम असा. सो माझे प्रोफेशनली जे बाकीचे स्किल वर्क आहात ते पॉटरी असा. ओके, त्या पॉटरीचेही खूपशे हांव एक्सपेरिमेंट करतो. येस, आता हे जे म्हणता आम्ही सांगत जे पळय एक्झॅक्ट किती आणि दिस इज एज अ डेकोरेटिव्ह आयटम ऑर डेकोरेटिव्ह हो एक कॉन्सेप्च्युअल वर्क असा. सो हांवें ड्रेस को दिसता न्हू ड्रेस ओके सो ड्रेस डिझाईन केलेले आणि सो ड्रेस आणि त्याचं टायटल असलो सेकंड स्किन टू द पार्ट फर्स्ट पार्ट एक वेगळा असतो सेकंड स्किन टू. सो याचं जो रिलेशन असा ते इज लाईक ऑक्युपेशन्स आणि आमचे हेरिटेज म्हणतात कल्चरल आम्ही कंटिन्यू कसे करू शकता त्याचा खूप कॉन्सेप्च्युअल हे तुम्ही स्वतः केला आयडियाज माझी असली ते क्राफ्ट आर्टिजन असा ओके केरी गावचे त्यांच्या नाव त्यांच्या वांगडा मेळून केलं. ठीक आहे, ओके, येस, ओके. हे एक्झॅक्ट किती म्हणजे कसे आम्ही आधी पळत आहोत ओके हांवें चडसो हांव टेराकोटाचेरूच फोकस करता कित्या खातीर आमी आतां आमच्या गोंयांत सुद्दां सेरामीक आर्टिस्ट आसा पूण टेराकोटा आमचो गोंयच्या टेराकोटाचो जो एक्सटेन्शन आसा आमकां चड वाडोवपाक जाय बिकॉज जो आमी जे खाणान खावपाच्या हेतून टेराकोटान जर तुमी कूक करता जाल्यार तेचो जो फायदो आसा आमच्या जेवणान तो कसो मेळूंक शकता तो चड इम्पॉर्टंट आसा तेचो न्युट्रिशन्स तुमकां मेळटा मातीच्या आयदनान केल्या उपरांत ते तुका बाकीच्या आयदनांनी मेळना त्याच्या खातीर आमचं चड हे असा की टेराकोटा घरांनी यूज जावचो टेराकोटाची आयदनां आणि आमचे जे पयलीचे जे बॉटल्स असतात ते अजूनही ती कामां करता आणि त्यांचे त्यांनाही सेल मेळटलो आणि या गोष्टींच्या किती असलं सांग की त्यांना एक तू हे विकपाक दवरता थोडे माझे विकपाक असता ज्या म्हणजे हांव चडसो ट्रेडिशनल वर्क करना अशे डिझायनिंग वर्क करता.
ओके हे आता चडशे आम्ही पळयता की आता घरान वापरप खूप कमी जाता इट इज यूज मोर एज अ फॅशन आयटम ऑर एज अ डेकोरेटिव आयटम ओके पण आता परत सायकल चेंज जाता परत आम्ही परत आम्ही बॅक टू द बेसिक वयता आणि ऑथेंटिक आम्ही सगळ्यांक आता जाणून झालेले असा की हे हातून किती असा आणि कसे आम्ही न्यूट्रिशन्स मेळू शकता त्याच्या खातीर चडशे आता परत बॅक चाललेले आहा कोण तरी भुरगे फुडें येता काय दिसता ह्या कामान आता म्हणजे आसा आतां आमचेच कॉलेजीचे भुरगे आसा तेंचे तुमी घेतले मुलाखत ते न्यू जनरेशन भुरगे ह्या फिल्डान फुडें सरता इट्स अ गुड साइन ऑफ येस आम्ही मातशे फुडें येता ते बिसाजी न्हू बिसाजी गडेकर हांच्यानी जे कितें एक कलाकृती केल्या मातीचे कुंभाराची माती आमी म्हणटा पण त्या मातयेन जो जे चान भरले तेंच्यानी आणि तेतून तेंच्यानी हांगर जे आकर्षक अशे डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणा किंवा घरगुती वापराचे जे आता खूपशे कमी झाले पण आता लोक हळूहळू ते वापरपाक लागले ते सगळे तयार करता आणि हे आकर्षक असे डिझाईन तेंच्यानी केले स्वतः हांगर पेडणे तालुक्यात मांद्रे गावात आणि येस आणि हे त्यांचे वांगडी असतात तुम्ही किती स्टुडंट ऑर कॉलेजचे ओके तुमचे कॉलेजचे तुमचे नाव सांगता माझे नाव विजया विश्वनाथ शेडगावकर रावता खाय तू हाव मर्डीवाडा मोरजी रावता ओके ठीक आहे हे तुवें केलं सगळे किती एक्झॅक्ट म्हणजे कसे किती हे सगळे असे म्हणजे थोडे युटिलिटी पर्पज असा आणि थोडे डेकोरेटिव्ह आयटम्स ओके हे कसे घरात करता तू हय घरात करता माती कशी नटता माती हांगा मांद्र्याची तोर मांद्र्याची माती ओके आणि बाकी सगळे पेंटिंग मी स्वतः तू करता डिमांड असा या वस्तू असा डिमांड खूप कोण कोण हे करता कोण कोण होता पहिले जे इंटरनॅशनल फॉरेनर्स वगैरे येतात ते येतात सो इंडियन जे बाकीचे इंटरस्टेट लोक येतात ते असतात प्लस लोकल्सूय थोडे ज्यांना आवड असता आर्टाबद्दल ते येतात थोडे जण आर्ट अप्रिशिएट करता थोडे जण घेतात तू खूप शिकले करपाक हे हांव हांवें बॅचलर इन फायन आर्ट्स केला पणजे कॉलेजीन ओके ये किते ये किते एक देख ये टेराकोटा रिंग्स असा हां हां ओके आणि हे नेक पीस असा हे कसे तयार केले किते किते मटेरियल होते मातीचे यूज केलेले असा सो वयले जे टॉप असा डिझाईन ते मातीचे असा आणि सकाळी हे रिंग असा हे मार्केटात मिळता सो ॲडजस्टेबल असा सो कोणाकूय ॲडजस्ट करून वापरपाक मिळता सो मार्केटात जे रेट किती कॉस्ट किती असायचे मार्केटात म्हणजे रिंग्स असा पण टेराकोटा रिंग सध्या जास्त अवेलेबल ना रेअर असा पण याच्यात सपोज हे जर परचेस करता स्मॉल असं ते 50 रुपीज असा 50 रुपये वडले असं ते 100 रुपीज असा आणि हे किती सगळे हे तसे मातीपासूनच तयार केलेले नेकपीस असा गळ्यात घालायचे कितले लॉंग लास्टिंग रावता म्हणजे तू आता आम्ही म्हणतो आम्ही गळ्यात घातल्या पण सारखे सांभाळचे पडतले हाऊस लॉंग लास्टिंग कमीत कमी असे 10 इयर्स रावता हे हय ते बेक केलेले असतात ना सो वॉटर रेझिस्टन्स हां इतले स्ट्रॉंग असतं हे आमचे गोयकार बीन केन्ना विकत घेतात असले की फॉरेनर टुरिस्ट बीन हय फॉरेनर टुरिस्ट बीन चड घेता सो गोयकार कसे असा ज्यांना आर्ट अप्रिशिएशन करता आणि ज्यांना आवड असता आणि थोड्यांक बरी उमेद असता की डिफरंट किती तरी ट्राय करपाचे नेचरात कॉन्ट्रिब्यूट करून इको फ्रेंडली वस्तू आहात ते यूज करपाचे सो ते लोक अप्रिशिएट करता आणि घेता ओके हे किती एक्झॅक्ट हे टेराकोटाचे राखीव केलेले असा इको फ्रेंडली राखीव सो मार्केटान बेसिकली सगळे केमिकल्स प्लास्टिक वापरूनच राखीव केलेले असतात आणि डिझाईन्सूय खूप कॉमन असतात सो माझ्या मायंडान आयडिया आली की इको फ्रेंडली किती तरी करप सो हांवें मातयेपासूनच राखीव तयार केल्या अजून आम्ही शेटगावकर यांच्या बरोबर असा हे किती एक्झॅक्ट हे पेंटिंग तुमचे हे माझ्या बहिणीचे पेंटिंग ओके बेसिकली आम्ही दोघांनी फायन आर्ट्स केला आणि हे दोघांचे आमचे पेंटिंग्स असा हे पेंटिंग असा याचे टायटल असा सी बॅग सो ओशनान आमकां कितें कितें मेळटा हे आसा ती ओशन क्वीन आसा सो ताका पर्ल्स आसा मागीर सी शेल्स बीन ते कोण परचेस करता कोणा कडेन डिमांड खंय आसता हे जास्त अशे हॉटेलान बीन यूज करता हॉटेलान लावपाक यूज करता कितें रेट आसा एकाची सपोज इफ समवन वॉन्ट्स टू बाय दीस वन हेची रेट कितें आसा 35,000 एक हेचे ओके सो स्कोप भरपूर आसा इफ यू मेक अ करियर इन दीस कायंड ऑफ आर्ट खुबशे वस्तू जे आम्ही व्हडल्या व्हडल्या हॉटेलांनी पळयता एज अ डेकोरेटिव्ह आयटम्स आणि कदाचित थोड्या घरांनी पळयता
विच यू कॉल एज कोको आर्ट्स आणि कोको आर्ट्स सोनू शेटगावकर आमच्यावर असा बरोबर तुम्ही रावपी खंयचे मोर्जेचे हे किती एक्झॅक्ट म्हणजे कसे किती तुम्ही करता ॲक्च्युली सांगपाचे म्हटल्यावर जेव्हा हा ह्या कोकोनट सेल्फ क्राफ्टाकडे वळलो त्यांना माझी अशी एक तकली आली की आमच्या गोयात नाल्लापासून किती तरी करपाक जाता आणि जे बारीकल्या बारीक वस्तू हा नाल्लापासून तयार करपाक लागतात तर तेथून करता करता गेली आता 25 वर्षा येथून आम्ही खूपशी प्रगती केलेली असा आणि त्यातून हांवें खूपशे आयटम्स तयार केले 25 वर्षा झाली ओके येस आणि खूपशे हांवें जे प्रोडक्ट्स असा ते नॅशनल लेवलीचेर पावलेले असा ओके माझी समुद्र मंथन एक कलाकृती असा ही असा ती ओके हा ते 2003 सालान नॅशनल लेवलाक सिलेक्ट आणि म्हाका गोवा राज्य पुरस्कार 2009 साली ह्या हँडीक्राफ्ट मार्फत मेळ्ळो असा आर्ट अँड कल्चर मार्फत ओके सो हा हे जे तुम्ही असा ही जी कलाकृती असा सपोज कोणा जर ही विकत घेऊन याची कॉस्ट किती असतली साधारणतः आमचे जे आयटम्स असतात ते 50 रुपयापासून स्टार्ट असतात की ते आम्ही मार्केट 50 रुपयापासून दोन ते 500 रुपयापर्यंत ओके ओके सो याची कॉस्ट किती असतील सपोज हे जर याचे कॉस्ट आम्ही अजून जे हे आहे कलाकृती दिलेली असा याची जवळजवळ 10,000 असतात हां ओके जाय जरा म्हणजे तशा तशी येस प्रोफेशन तुमचे सगळे खूप शिकले तुम्ही हे सगळे हा शिकव ना माझी मिसेस पहिली आमची जी हँडीक्राफ्टची असली ती मेंबर असायची ती हा सुरुवातीपासून आर्टिस्ट असलो त्यामुळे आमच्या गोयात जे प्रदर्शन भरता आर्ट अँड कल्चरचे किंवा आमच्या महामंडळाचे त्यातून ती भाग घेतली ते पळून पळून पण माझ्या मनात आले की बाबा आपण ह्याकडून मात्र पुढे सरया गेली आता तेथून हा प्रगती करून मग जे हा मेन ऑर्डर कोको आर्ट्स म्हणजे माझे हे आसा आणि हातूनसून हा हे स्कुलांनी किंवा कॉलेजीनी हा डेमॉन्स्ट्रेशन दिता तसेच आमच्या दीप कॉलेज मुंबई हातून सुद्धा हा वर्षा 2 फावटी वयता वर्कशॉप ओके सो आमच्यावर नॅशनल अवॉर्ड विनर असा शेटगावकर सोनू शेटगावकर थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट त्यांच्यानी जे कलाकृती त्यांची तयार केल्या घडयल्या आणि ती आम्ही पळून घे आकर्षक अशी सगळे जे प्रॉडक्ट आहात ते कोकोनटापासून नाल्लापासून ओके आणि ती सगळे हांगर तुम्ही आम्ही डिस्प्ले पळयता खूपशे अट्रॅक्टीव हाय तुमचे नाव सांगता माझे विष्णू नाईक देवलोडा पालियाच्या नेला ओके आणि माझे एक न्यू म्हटलं किती तरी हायन आता एक न्यू इनोवेट करपासर कित्याक पट्ट्यांचे आयटम्स असतात जे इयरिंग्स बँगल्स मागीर क्लिप्स हे हांगासर चड असे कोणी केला करूंक ना पण एक इनवेंट म्हणून हांवें एक इयरिंग्स आणि न्यूली स्टार्ट केल्या प्लस जसे हे कार्विंग असतात हे कार्विंग्स तुमकां मेन म्हणजे चेन्नय तामिळनाडू त्या सायडीचे स्वतः करता सगळे तू हे स्वतः हांव करता हा ओके सो हे हांवें न्यू फॉर्म केला हांवें एक न्यू असो आयटम जेणे करून टुरिजमांक फॉरनर्स जे आसता पळय ते चड हांकां डिमांड आसा हांकां आणि रेस्टॉरंट्स शेक्स तेतून हे चड वयता सो म्हणून हांवें एक न्यू आयटम जे पयलीं जे लोक करताले पळय ते आमी टिकोवपाच्या खातीर म्हणून हांव हे शिकला आणि शिकोवपा खातीर म्हाका सुनील शेटगांवकर जे मोर्जीन काम करतात तेणें म्हाका हे सगळें शिकोवन हांवें तेच्या कडल्यान सगळें शिकोवन घेवन आतां म्हाजें ओन तयार केल्या आनी म्हाजें ओन फाल्यां एक वर्कशॉप आहा सो कोको क्रीक म्हणून जर कोणाक कितें जर अशें शिकोवपाक जाय शिकपाक जाय जाल्यार हांव तांकां ट्रेनींग दिता गोवर्मेंटा कडल्यान सुद्दां म्हाका कोर्सीस येता प्लस हांव पर्सनल ट्रेनींग म्हाजें तुका आमी म्हणटा रॉ मटेरियल म्हणटा न्हू रॉ मटेरियल तुका आतां पसून विकतें हाडचें पडटा की जे कट्टे मेळटा जे नाल्ल मेळटा ते सगळे स्पेशल नाल्ल हाडचे पडटा ना 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 थोडे असतात जे रेअर नाल असतात जे जेंची सायज हांगासर खंय मेळना सो हांव महाराष्ट्रासून चूज करून हाडटा सायज म्हणल्यार तितली सायज जर मेळत जाल्यार बरो आयटम तयार जाता पूण हे सगळे आतां कितें आमच्या घरा कडेन जी घरांत आसा तांकां हांवें सांगून दवरलां की तुमी कितें करूंक नाका हाडून म्हाज्या घरान उडया ओके सो सगळीं हाडटात म्हाज्या घरा कडेन कट्टी जाता जे म्हणटा ते वेस्टेज आसून हांव कितें तरी एक तयार करता ते तांकांय दिसता की कितें तरी बरें करता म्हणून सो ते म्हाका हॅल्प करतात ओके कितें बरें करता ते आमी पळया एक पळोवन घेवया हे पळयात हांगर आकर्शक अशें एट्रॅक्टीव शायनींग जे आमी नाल्ल म्हणटा नाल्ल नाल्लापासून जे कितें वस्तू तयार करता ते हांगर तयार करता विष्णू नायक पाली हांगर रावपी आणि ते सोनू शेटगांवकर यांच्याकडून त्यांनी सगळे शिकवून घेतलेले असा आणि त्याच्या उपरांत शिकवून घेतल्या उपरांत त्यांनी स्वतःची आपली कला पुढे डेव्हलप केली आणि डेव्हलप करता करता पालिये गावात जे किती म्हणजे वस्तू बीन असतात जे
प्रॉडक्ट आसता नाल बीन कोकोनट बीन आसता ते सगळे नाल तुम्ही त्यांच्याकडे देऊपाचे अँड ही विल डू समथिंग बेस्ट आउट ऑफ वेस्ट राईट येस सो आम्ही कंटिन्युअसली हय आम्ही कंटिन्युअसली हांगर पळयता की कलेच्या संदर्भात हांगर जे युवक असतात ते कसे पुढे सरता कसे पुढे पुढे काम करता आणि बरी बरी जी कला असा ती कला पुढे हाडटा आम्ही अजून पळय आणि किती असं ते खुबशा कलाकारांनी हांगर आपली कला सादर केली असा आणि वेगवेगळे पेंटिंग्स सादरीकरण केले असा आणि आताच थोड्या वेळा पहिले आम्ही ऐकलेले की एका पेंटिंगची रेट जी असा ती साधारण 35,000 मेरेन असा इतले हे कॉस्टली असा आणि ही जी नावं आमकां जे कलाकार हांगर असा जे सहभागी असा तितून सोनू शेटगांवकर यांना आम्ही थोड्या वेळा पहिली मेळ्ळे विजया शेटगांवकर मागीर परशुराम सूर्यवंशी राजमोहन शेटये संकेत मांद्रेकर आणि भिसाजी गडेकर यांना आम्ही आज थोड्या वेळा पहिली मेळ्ळे आणि हे मेळ्या उपरांत आमकां दिसून येयलें की हांगर जे की तेंची कला आसा यू कॅन मेक वंडर्स इन युअर लायफ वीथ दिसता सिंपल पळोवंक गेल्यार बट इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स आणि यांची जे रेट आसा दे आर रियली कॉस्टली यू कॅन मेक लायफ अर्निंग फॉर युअर सेल्फ आणि मेन म्हणजे कला जी आसा ती कला अशीच फुडें कायम दवरपाक एक फुडें सरता हे भुरगे आणि काम करता. हांव डॉक्टर तुषार शांबाणवेकर प्रिंसिपल मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट. आम्ही कालच्यान स्थापना सप्ताह ऑर्गनायज केला. स्थापना सप्ताह 7 दीस चलतलो. आज आमचो दुसरो दीस. आज आम्ही हांगासर हँडीक्राफ्ट अँड आर्ट एग्जिबिशन दवरला. पेडणे तालुक्यातले आर्ट आर्टिसन आणि आर्टिस्ट हांगा मुद्दम इन्वायट केल्या आणि त्यांचे एग्जिबिशन दवरलं हांगा. तसेच काल 12 ऑगस्ट हो लायब्ररियन डे तो आज आम्ही सेलिब्रेट केला. डॉक्टर एस आर रंगनाथन हो फादर ऑफ लायब्ररी सायन्स वो हेज्या नांवान आमी हो साजरो करतात लायब्ररियन डे. सो त्या खातीर आमी हांगासर एक गेस्ट ऑफ ऑनर आणि स्पीकर हाडलेलो. तेजें नांव श्री बाला मांद्रेकर दाटी कॉलेजचो लायब्ररियन आशिल्लो. सो तेणें येवन भुरग्यांक एक व्याख्यान दिलें आणि लायब्ररीचें महत्व सांगलें.